दरम्यान कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील मराठा समाजाच्या बैठकीवरून नवीन वाद होण्याची शक्यता आहे. अजित पवारांसमोर झालेल्या बैठकीमध्ये अधिकारी आणि मराठा समाजाच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आता जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्यास राज्यात दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी चर्चा समाज माध्यमांवर होती असं म्हटलेलं आहे. या मुद्द्यावरून आक्रमक होत मराठा समाज पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रेखावर यांची भेट घेतलेली आहे. तर वादग्रस्त वक्तव्याबाबत विचारणा सुद्धा केल्याची माहिती समोर येते आहे. गोपनीय बैठकीतील विषय बाहेर सांगण्याचा अधिकार नसल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे. तरीही एखाद्या अधिकाऱ्यानं असं वक्तव्य केलं असेल तर ते तपासून कोण दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. तर मराठा समाज प्रतिनिधींना त्यांनी हे आश्वासन दिल्याची माहिती समोर येते आहे. दरम्यान मराठा समाज प्रतिनिधी आक्रमक झाल्याचंही दिसून येत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.